दान चिंतामणी पुरस्काराने रावसाहेब पाटील सन्मानित. आजच्या 21व्या शतकात अनेक बदल घडत आहेत. बदलते प्रवाह लक्षात घेऊन आपणही प्रवाहाबरोबर बदलणे गरजेचे आहे. गाव, समाज, देश, राष्ट्र घडवण्यासाठी युवा वर्गांची मोठी गरज आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी आजच्या तरुणांना चांगले व्यासपीठ मिळवून देण्याची गरज असल्याचे मत श्रावकरत्न दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. दूधगाव जिल्हा सांगली येथे आयोजित वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे 42वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून रावसाहेब पाटील यांना दान चिंतामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रारंभी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी स्वागत करून प्रास्ताविकात श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जैन समाजाबरोबर जैनोत्तर समाजालाही गेली अनेक वर्षांपासून मोठी आर्थिक मदत केली आहे. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व व वक्तृत्वामुळे त्यांची खाती सर्वत्र पोहोचली आहे. अशा व्यक्तींना आपण दान चिंतामणी हा पुरस्कार देण्याचे ठरवून हा पुरस्कार त्यांना सर्वांच्या वतीने देऊन त्यांना गौरवण्यात आल्याचे सांगितले. परमपूज्य बावनसागर महाराजांच्या सान्निध्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रावसाहेब पाटील व सौ मीनाक्षी पाटील दाम्पत्यांना दान चिंतामणी पुरस्कार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफल देऊन गौरवण्यात आले. पहिलं नाव कुणाचं असेल तर ते रावसाहेब दादांचंच आहे आणि 10 लाख रुपये दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. बोर्डिंगला 5 लाख रुपये दिलेले आहेत. आश्रमशाळेसाठी 5 लाख रुपये दिलेले आहेत. स्तवनिधीसाठी 15 लाखाची देणगी त्यांनी दिलेली आहे. 15 लाखाची देणगी असे अंदाजे 1 कोटीपर्यंतची देणगी दादांनी त्यांच्या घरातून खिशातून काढून दिलेले एकमेव आमच्या दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग अशा या महान विभूतीला जर आम्ही दान चिंतामणीनं पुरस्कृत करणार नसू तर काय. आणि हा विचार सेवा दलात मांडला. सगळ्याच आमच्या पदाधिकाऱ्यांनी एका झटक्यात होकार दिला. आणि दाट आणि एक सांगायचं विसरलं, दादांच्या घरासमोर मंदिर आहे. त्या मंदिराची सुरुवात दादांनी केली. दादा आजारी होते आणि अशा परिस्थितीमध्ये ते मंदिर लवकर वर येत नव्हतं. दादांना कुणीतरी सांगितलं या मंदिराला हातभार लावावं लागतं. त्यावेळी मला वाटते दादा 25 लाखाची देणगी दादांनी त्या मंदिरासाठी दिलेलं आहे. परवा एका गावाचं नाव सांगितलं. आपण कुंचाला जाताना मेघुंद, मेघुंद एक तीर्थक्षेत्र आहे, अत्यंत दुर्मिळ ब्रह्मदेव आहेत तिथं. दादा ज्यावेळी आजारी होते, बायपासचा प्रसंग होता, आणि त्यावेळी एकाने सांगितलं की दादा तुम्ही तिथं गेलेला होता आणि काहीतरी तिथं देतो म्हटलेला होता ते राहिलंय. कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेबजी पाटील, व्हाईस चेअरमन दत्ता डोरले, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, संजय शेट्टे, इंद्रजित देशमुख, श्रीकांत पाटील, सौ मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सुरेखा आडमुठे, श्रीमती शकुंतला पाटील, डी के पाटील, भोपाल गिरमल, पापा पाटील, अभयकुमार करोले, अशोक बंकापुरे, राजेंद्र पाटील, प्रकाश जांगटे, अण्णासाहेब भोजकर, राजू पाटील, एन जे पाटील, डी ए पाटील यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सर्व पदाधिकारी, जैन श्रावक व श्राविका उपस्थित होते.